सुरजदादाला 5 वर्ष चेअरमनपद द्यायला तयार होतो, तरी पण त्यांनी ऐकलं नाही आणि त्यामुळे ही वेगवेगळी पॅनल लढायची वेळ आली. म्हणजे तुम्ही विचार करा, एखादा माणूस जर मनात हरला असेल, युवराजदादालाच 5 वर्ष चेअरमन करतो म्हणून संपला असेल, तर तो रणात काय जिंकणार आहे? बरं, ह्या लढाईत कसं वाटतंय, हे दोन सत्ताधारी आता फुटले, ती वेगवेगळे लढत आहेत, ती लढाई कशी जाईल आणि कोण मोठा वाटतो शकतो? सगळ्यात महत्त्वाचं बरं का, समोर ते जे काय आहेत हे कारखाने बंद पाडणारे लोक आहेत, शेतकऱ्याला बिल नाही दिलेलं, लोकांना अडचणीत आणलं आहे, आणि दोन्ही सत्ताधारी आहेत. आणि आत्तापर्यंतचा इतिहास आहे की सत्ताधाऱ्याचं परिवर्तन हे एका काळानंतर होतं आणि विठ्ठलचं 18 वर्षानंतर होतं, यांचे 18 वर्ष संपलेत. एवढे दिवस सागर यादव, दीपक वाडदेकर आणि आता दिलीप बापू धोत्रे, ते तिन्ही तुमचे मित्र आहेत. संस्थेमध्ये तुमच्यावर वारंवार टीका केली जाते, तुम्हाला ट्रोल केलं जातं. काय काय साहेब माहीत आहे का, मित्रधर्म मी पाळतोय, त्यांनी पाळायचा नाही त्यांचा प्रश्न आहे. मी त्यांच्यावर मित्र असल्यामुळे बोलू शकत नाही.